एकदा चरवडून घ्या. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. आणि काल आम्ही इकडे मुंबईला आलो, पारसची कॉन्फरन्स होती 3 दिवसासाठी. मग आम्ही इकडे आरती दीदींकडे आलोय. आणि गेल्या वर्षी पण आम्ही जानेवारीतच आलो होतो ना, जानेवारीत आलेलो आणि इकडेच आम्ही ब्लॉग बनवला होता. तर त्याची ब्लॉगची लिंकही आम्ही देऊन देऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आता आम्ही बाहेर चाललोय मार्केटला. सकाळी आमचं अशीच गडबड, मस्त आरामात उठलो आणि सगळं आरामात चालू होतं. तर आम्ही आता जेवण करणार आहे बाहेर जाऊन, आणि तिकडे आम्ही मार्केटला जाणार आहे. कुठल्या मार्केटला जायचं ते अजून फिक्स नाही आहे, तिकडे गेल्यावर बोलतो तुमच्याशी. चलो आम्ही निघतो आता. शॉपिंगला जाण्यापूर्वी आम्ही पेटपूजा केली. आरती दीदींचे मिस्टर नितीश दादा आम्हाला जॉईन झाले. गोरेगाव वेस्टमध्ये सुदामा हॉटेल आहे, त्यात उत्तम स्नॅक्स आणि जेवण मिळतं. तुम्ही कधी गोरेगावला गेलात तर इथली पावभाजी फेमस आहे, तर ती नक्की ट्राय करा. आणि हॉटेलचे जे ओनर होते ते दादांचे खूप चांगले मित्र होते, तेही आम्हाला भेटायला आले. हे काय गळ्यातले का? ते काय गळ्यात पण घालतात, पायात पण घालतात. कुठली हवी तुला? मला ही कॅमेराची पण चांगली वाटते. कुठे गेली? मला जी आवडली. कुठे गेली ती? आईस्क्रीम वाली कोणती ती? तिथून ऑटो रिक्षाने आम्ही निघालो आणि अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर मालाड वेस्टचं मार्केट होतं. आम्ही तिथे गेलो. जे कुठे मिळत नाही ते मुंबईत मिळतं, आणि मुंबईच्या स्ट्रीट शॉपिंगची एक वेगळीच मजा असते. अगदी कमी दरात तुम्हाला खूप छान कपडे आणि वस्तू मिळतात. हे जे ड्रेस मी बघत होते, 650 लाखा एक ड्रेस होता. माझा मोह आवरला नाही आणि मी माझ्यासाठी 3 ड्रेसेस घेतले. तिथेच एका कॉम्प्लेक्समध्ये अशा छोट्या छोट्या गल्ल्या होत्या आणि तिथे दुकानं पण होती बरीच. आतल्या दुकानांमध्ये जरा महागडं होतं, पण नाशिक पुण्यापेक्षा परवडणारं होतं. इमिटेशन ज्वेलरीची जर भरपूर दुकानं होती मुंबई मार्केटमध्ये, काही वस्तू किंवा कपडे तुलनात्मक सारख्याच किमतीचे किंवा थोडे महाग जरी मिळालेत तरी तुम्हाला इथे असंख्य व्हरायटी बघायला मिळते. जर तुम्हाला लग्नाची शॉपिंग करायची असेल तर मुंबईत करा असं मी म्हणेन. मी बघितलेली मार्केटची नावं मी तुम्हाला सजेस्ट करते. आता मी जे फिरतो आहे ते मालाड वेस्टचं मार्केट आहे, तसंच सांताक्रूज वेस्ट आहे, दादर आहे, दादरमध्येच हिंदमाता गांधी मार्केट आहे जे इथनिक वेअरसाठी फेमस आहे, तसंच भुलेश्वर मार्केट आहे. जर तुम्ही CST उतरलात तर तिथून जवळच आहे, ऑटोने तुम्ही भुलेश्वर मार्केटला जाऊ शकता. किंवा मस्जिद स्टेशनला उतरला तर तिथे जवळच वॉकिंग डिस्टन्सवर भुलेश्वर मार्केट आहे. ह्या सगळ्या मार्केटला तुम्हाला इथनिक वेअर खूप चांगलं मिळेल. 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर अजून एक मार्केट होतं जिथे साड्या आणि घागरे अगदी कमी दरात होते. ते मार्केट आम्ही फारसं एक्सप्लोअर नाही केलं कारण तिथे आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं. हा उत नाही रे, त्या गिंबल आहे. और इसका कैसे? 250 का है. ये वाला दे दो. कितना है इसका? 250. इसका भी नहीं, इसका कम कर दो ना, ये छोटा है ना, 200 में दे दो अभी. 250 का नहीं, ज्यादा थोड़ी कर रहे हैं बार्गेनिंग. चलो थैंक यू भैया. नाम क्या आपका? अतहार. क्या? अतहार. अच्छा, नाइस नेम, बहुत क्यूट हो. भैया लहंगे का क्या कॉस्ट है? साढ़े पाँच हजार. ये वाला 3000 से स्टार्टिंग है. अरे वाह, अच्छा. अगर नॉर्मल लेंगे तो 1200 से स्टार्टिंग. अच्छा अच्छा. ये 200 वाला, ये 250 वाला. 250 वो वही ना, आलिया भट्ट ने लगाया था अपने बालों पे वही. नहीं लेकिन वो अलग लग रहा था भैया, अलग था क्या? अच्छा. हाँ बेटा चल, ऐसा था क्या? इसका क्या कॉस्ट है? 250 है. इसमें कलर्स नहीं है क्या? दुकान दिखाओ. दिखाया दिखाया, दुकान भी दिखाया. आपको भी दिखा दूँ क्या? ये चेक करके दो ना ये वाला. नंतर बाहेरच पर्स वगैरे किरकोळ सामान घेतलं आणि निघालो.
कारण 2-3 तासापासून इरा आमच्यासोबत चालून फार दमली होती बिचारी आणि म्हणत होती मम्मा बस आता लास्ट, आता काहीच नाही बघायचं आणि काहीच नाही घ्यायचं, घरी जायचं. म्हणून मग आम्ही घरी निघालो. आम्ही थोड्या वेळापूर्वीच मार्केटवरून आलो आणि छान भरभरून शॉपिंग केली. मी तिथे बोलू नाही शकले कारण खूप नॉईज होता, गाड्यांचा आवाज आणि लोकांचा आवाज. मग मी त्यासाठी मी व्हॉइस ओव्हर दिला आहे, ते तुम्ही ऐकलंच असणार आहे. आणि आता आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग केली आहे, ते तुम्हाला दाखवेन इन शॉर्ट. आणि हे बघा ही एवढी शॉपिंग केली आहे, त्यात माझी जरा जास्त आहे आणि ते दिदींची एखादी बॅग असेल बाकी माझ्याच. आणि इथे आम्ही दोघांनी ट्विनिंग केली आहे. घडीत हे ड्रेस खूप छान दिसत होते, आम्हाला वाटलं आमची लॉटरी लागली छान. किती 800 घेतला का आपण? 750 घेतलेत. तर घातल्यावर खरंच ते एवढे काही खास वाटत नाही, थोडे डल वाटत आहेत आणि घडीत खूप छान दिसत होतं. त्याच्यामुळे स्ट्रीट शॉपिंग करताना जरा विचार करा, चांगल्या दुकानातच घ्या. पण ठीक आहे, काही ड्रेसेस चांगले आहेत ते ट्राय करून बघू आम्ही. आता वाजले 5:45 आणि आरती दिदी आणि मी खाली आलो आहे. आराध्याची स्कूल बस येणार आहे इकडे, तर आम्ही त्याला घ्यायला आलो आहे खाली. आणि हा जो एरिया आहे तो गोरेगाव ईस्टमध्ये बिंबिसार नगर आहे, खूप छान एरिया आहे. आणि जी हिरव्या रंगाची बिल्डिंग दिसते ना, तर तिथे आपले अभिनेते सुबोध भावे राहतात आणि बरेच मराठी ॲक्टर्स राहतात इकडे. किती छान. मी आणलं मी आणलं म्हणजे तू थोडी आणलं का गडमा? आरती मावशीने बघ आणि दादाला पण आणलं आणि इराला पण आणलं बघ आईस्क्रीम सेट. ही कोणी घेतली का इरा पॉपिट बॅग? आरती मावशीला थँक्यू पण नाही बोलली ना. कार्टून बघता बघता बच्चू कंपनी कडे दूध घेत आहे आणि आरती दिदींनी मस्त चहा आणला आमच्यासाठी गरमागरम. आणि बाहेर पण गरमागरम आणि बाहेर थोडासा गारवा आहे तर छान वाटतं आता. आणि आरती दिदी जसं उत्तम स्वयंपाक बनवतात तसा चहा पण खूप छान बनवतात. चला आता आम्ही चहाचा आनंद घेतो. हो ना, पीत नाही यार दादा, पी बरं पटकन. आता वाजलेत रात्रीचे 9:15 आणि आमचं अचानक ठरलं 2 तासापूर्वी की मॉलला जायचं. आणि 2 तासापासून आमची कपड्यांची ट्रायलच चालू होते, हा नाही तो, तो नाही हा. तर शेवटी माझे कपडे नाही झाले मला सूट. मग आरती दिदींचा ड्रेस मी ट्राय केला आणि आरती दिदी पण तयार आहेत आणि मी पण तयार आहे आणि बच्चू, हा बच्चू पण तयार आहेत. तर आता मी मॉलला निघतोय. मॉलला चाललो इकडे त्यानंतर आम्ही मॉलला गेलो. आणि मॉलला गेल्यानंतर खूप दुकानं फिरावीशी वाटत होते, बघावीशी वाटत होती. पण मी जास्त चालूच नाही शकले कारण थोड्याच अंतरावर माझे जे पायातले बेलीज होती त्यांनी माझ्या पायाच्या बोटांना पार खाऊन टाकलेलं, इतकं मला दुखत होतं. आणि जर तुम्ही कधी गेलात मॉलला, कारण तिथे खूप चालायचं असतं, म्हणून कम्फर्टेबल शूज, स्निकर्स, हवं तर चप्पल घाला पण जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेच घाला. तर त्या दिवशी मला तो एक धडा मिळाला. मग आम्ही तिथे काहीच फिरलो नाही, पण जेवण केलं आणि तसंच घरी निघालो. कशी ओरडली जोरात? तू का ओरडली? तू का ओरडली त्याने गेलं? संपवून संपला आणि संपव. मम्मा कोण दाखव? 10 हातात ठेव. 1 2 आराध्य आउट, 3 आउट. इरा विनर, इरा विनर 1 हा दाखवून देतो. झालं झाडे कानडी कोणावर पडली? माझ्यावरच पडली.
हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आला तोपर्यंत भोगी संपली असेल कधीचीच. तर हे भोगीच्या निमित्ताने आरती दीदींनी छान मला नाश्ता दिलाय, पण तो नाश्ता जेवणासारखाच आहे कारण मी दुसरीकडे चालली, मला तिकडे जेवण आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय छान बनवलं. तर आरती दीदींनी भोगीच्या निमित्ताने छान भोगीची भाजी बनवली आहे, वांग्याची भाजी. कोणती? मिक्स व्हेज. हा, मिक्स व्हेज आहे. आणि इकडे छान भाकरी आहे. साधी खिचडी आपल्या गावाकडे करतात भोगीला, साधी खिचडी. आणि इथे दाण्याची चटणी आहे छान आणि मस्त. नाही ती कॉन्फरन्स लागली. ह्या कापडणे मावशी आहेत आणि आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो सायनला, मावशी माझ्या शेजारी राहायचे. आणि असं वाटलंच नाही की आम्ही शेजारी, मावशी माझ्या अगदी आईसारखं त्यांनी मला जीव लावला. आणि त्यानंतर त्या इकडे शिफ्ट झाल्या चेंबूरमध्ये आणि मग आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. आणि 4 वर्ष झाले आम्ही भेटलो नव्हतो एकमेकांना आणि आता भेटलो लकीली. मानस खरंच छान वाटलं. 4 वर्ष होऊन गेले मला किती आनंद. कालपासून मला झोपण्यात येणार. मावशी खूप थकल्या हो तुम्ही एवढं सारं बनवलं. मावशींचं आता नुकतंच कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालंय आणि तरी मावशीने एवढं बनवलंय सगळं. किती? 1 महिन्यापूर्वी झालं का मावशी? 1 महिन्यापूर्वी. हो. अच्छा, बाबांना सांगितलं तुमची आजी छान आहे असं. तुम्ही पण छान आहे. हो, खरंच आजी बाबा खूप गोड आहे, छान आहेत आजी बाबा. आता नवऱ्या करता बायको एवढं रात्रीचे किती वाजलेत? आता 12:15 वाजलेत. रात्रीच्या 12:15 वाजेपर्यंत बायको थांबली आहे आणि नवरा नाही म्हणतोय खायचं. आता काय कारण? नवीन सोबत जेवण आलाय. नवरा? हा, नवरा कोणासोबत जेवून आलाय? मैत्रिणींसोबत जेवून आला. मैत्रिणी होत्या श्रद्धा? त्यांना किती मैत्रिणी होत्या? पारस खरं सांग कुठं? मग तू सांग आता, तू ठरव काय सांगायचं. 8 बर बर. कुठे बसले होते आणि त्या? मला आमचे गोकुळ म्हणतात, मला म्हणजे गोकुळ आहे आमचा तिथला हॉल, तिथला कृष्ण म्हणतात मला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचा मुंबईतला 3रा दिवस आहे. पारसचा आज कॉन्फरन्सचा लास्ट डे आहे आणि सायंकाळी कॉन्फरन्स आटोपल्यावर आम्ही इथून निघणार आहोत. पाहिजे तसं व्लॉग शूट केला जात नाही कारण आम्ही आमच्याच दुनियेत आहोत. आम्ही मस्त आमची धमाल चालू आहे. आणि आता संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले. ते बघा, मी पण, आरुणे पण, आणि तिकडे दाखवते सगळ्यांना. हे बघा, हे सगळ्यांनी ब्लॅक ड्रेसेस घातले. इराणे पण तिकडे ब्लॅक ड्रेस घातला. आणि हा ड्रेस आहे ना तो आरती दीदी त्यांनीच घेतला होता गेल्या वर्षी तिला. तर आता आम्ही जेवायला बसतो आणि जेवणासाठी छान मेन्यू बनवले आरती दीदींनी. सांग काय काय बनवलं. तिळगुळाची पोळी आहे, मटर पनीरची भाजी, जिरा राईस, वरण, गाजरचा हलवा, चपाती. छान. आणि स्वीट श्रद्धाने चांगले. चला आता आम्ही जेवायला बसतो आणि मग नंतर बोलतो.
झाला आता संक्रांतीचा वाढण्याचा कार्यक्रम. आता आमचं पुरुषांचं काहीतरी बाकी आहे. पुरुषांचं काय बाकी बघा ते असं घडी तर सापडलं नाही पाहिजे ना काय दोन द्या दोन द्या जास्त करायचं झाला कुठंच बोलत असतो मी पाया बाप रे आता जायची वेळ झाली आमची. आता नाशिक चाललोय आम्ही. डोळे पाणावले आहेत आणि अश्रू अनावर होत आहेत माझे. पण काय करणार आता ऑप्शन नाही आहे. आणि हे नितीश नितीश सोडायला आला मला. काय आता मी करते तो की रडून घेतो ना. भेटून घ्या एकदा तर रडून घ्या. एवढं रडून माझ्या बिलाच्या चाललं होतं रे. आता पारस एक वर्षानंतर आला होता आणि खर तर तो इथे तीन दिवस राहाय करता आला होता. पण त्यातले त्याने तीन तास फक्त आमच्यासोबत फक्त तीन तास घालवलेले आहेत. एक दिवस थांब लवकर आलो मी. पण त्याला मित्र पार्टी करायची होती म्हणून तो रात्रभर काय होता. एक दिवस गेला मित्रासोबत. नाही हे काही हे खरं नाही. हा तीन दिवस मैत्रिणींसोबत तिथे टेबलवर टाइमपास करत होता. त्याला आम्ही काय करणार. बरं तू थांबते मावशी जवळ थांबते. बरं मी पण थांबते. आपण दादाला सोडून येऊ मग येऊ परत. ओके लगेच येऊ आपण. दादाला तू नाशिकला ड्रॉप करून ये आणि त्याच गाडीत बसून परत घरे गावू. काय ड्रॉप म्हणजे? ड्रॉप म्हणजे सोडून यायचं दादाला. दादाला नाशिकला. अलं बापले भाऊ बहिणीचं प्रेम. इकडनं मी चला बाय बाय बसा. हॅपी जर्नी. थँक्यू. वाक्य आता कसं सांग करायचं नवऱ्यांना असं म्हणून करतोय. आता एवढे दिवस आता बरोबर होते. आता Ha 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 ha